साताऱ्यात मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. मराठी पत्रकार परिषदेचा 83वा वर्धापन दिन मराठी पत्रकार परिषद पत्रकार संघ यांच्या वतीने केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे, विनोद कुलकर्णी, शरद काटकर, दीपक प्रभाळकर, दीपक शिंदे, सुजित आंबेकर, जीवनधर चव्हाण, सनी शिंदे या ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे पदाधिकारी, सातारी सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचा 83वा वर्धापन दिन आज राज्यामध्ये साजरा होतोय. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख साहेब आणि किरण नाईक सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मराठी पत्रकारांसाठी लढणारी एक लढाऊ संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषद काम करते. सातारा जिल्हा पत्रकार संघ सुद्धा मराठी पत्रकार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे वाटचाल करतोय. सातारा जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणारी अग्रगण्य संघटना म्हणून ही परिषद नावारूपाला आलेली आहे. मराठी पत्रकार परिषदेनं आजवर अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केले. देशामध्ये सर्वात प्रथम पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला तो महाराष्ट्रात लागू झाला आणि याचं संपूर्ण श्रेय हे मराठी पत्रकार परिषदेला जातं. या परिषदेच्या झेंड्याखाली सातारा जिल्ह्यातले सगळे पत्रकार बांधव आज एकत्रित आहेत याचा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मला निश्चितपणे अभिमान आहे. सातारा जिल्ह्यातील माझ्या सगळ्या तमाम पत्रकार बांधवांना आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली असेच आपण सदा सर्व काळ एकत्र राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. पत्रकार परिषदेचा आज 83वा वर्धापन दिन आपण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे. मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या संघटनांची मातृसंस्था आहे. मराठी पत्रकार परिषदेनंतर अनेक संघटना उदयास आल्या, उभ्या राहिल्या, पण संघटना म्हणून जे काय एक व्यासपीठ निर्माण करायचं होतं प्रमुख, ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी पत्रकार परिषदेने केलेलं आहे आणि त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली हरीश पाटणेंच्या नेतृत्वाखाली आपण गेली 5-6 वर्षे तर अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. पत्रकारांचं जाळं विणलेलं आहे. पत्रकारांना पुरस्कार असतील, पत्रकारांना मदत असेल, पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील आपण राबवलेले. आजसुद्धा आपण पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाबरोबरच आमचे मित्र दीपक शिंदे यांचा वाढदिवससुद्धा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केलेला आहे. दीपक शिंदेंना या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त 83वा सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो. मराठी पत्रकार परिषदेचा हा संस्था स्थापना दिन, तर मराठी पत्रकार परिषदेचं हे 83वं वर्ष आणि हे दैदिप्यमान वर्ष असं म्हणावं लागेल. कारण गेल्या 4-6 वर्षात एस एम देशमुख साहेबांनी ज्यावेळेला मराठी पत्रकार परिषदेची धुरा हातात घेतली, किरण नाईक साहेब त्यांना हाताला लागले आणि ह्या सर्वांनी मिळून जे राज्यात झंझावत जो पत्रकारांच्या प्रश्नासाठी उभा केला त्याचे अनेक प्रश्न सोडवले गेले आणि अनेक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहे. खरं तर हे एक मराठी पत्रकार परिषद हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाला एकत्रित करण्याचं काम विश्वस्तांचे ज्येष्ठ नेते एस एम देशमुख साहेब वारंवार करतात, एकत्रित आणण्याचं काम करतात. जे त्यांनी आजपर्यंत आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्रात आणि आंदोलनाची पवित्रा घेतली आणि आंदोलनाच्या पवित्र्यामुळं महाराष्ट्रात एक मोठावदार काम सातारा जिल्हा परिषदेच्या सातारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झालं याचा आम्हाला खरं तर अभिमान आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना, आमच्या जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना शुभेच्छा देतो. पत्रकार मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणला. आता या पुढचा काळ जो आहे तो तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळावं, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी लढा उभा केला पाहिजे आणि यासाठी लढा उभा करण्याचं काम अलीकडच्या काळात सुरू झाले त्याचा आम्हाला खरं तर अभिमान आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या नेत्यांनी आजपर्यंत दिलेले आदेश आम्ही पाळत आलेलो आहे, यापुढेही ते पाळले जातील. आणि यापूर्वी आम्ही अनेक शिबिरं घेतली, यावर्षी आपण आरोग्य शिबिरं घेतली, त्यामुळं यावेळेला सुद्धा आपण शिबिरं भविष्यकाळात कधी लागतील त्यावेळेला घेऊ. आणि आत्ता आपले नुकतीच काही कार्यक्रम झाल्यामुळं आपण मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन म्हणून आपण केक कापून हा वाढदिवस आपण साजरा करतो आहे. आणि या ज्या पद्धतीनं आजपर्यंत आमच्या मागं जिल्ह्यातील पत्रकारांनी विश्वास दाखवला तोच पुढे दाखवावा आणि एकसंघ राहण्याचं काम करावं एवढीच मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो.